अमिताभ बच्चन, जितेंद्र, मिथुन, गोविंदा त्या काळात खूप आवडायचे आणि मला आवडायचं की मी स्वतःच बच्चन आहे. निम्म आयुष्य आणि कारुण्य गेलं मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदांचे सिनेमा बघणं, पण सिनेमा मात्र हे कदाचित त्याचं रिॲक्शन होतं माझं माझ्या चित्रपट जे आहे ना मी जे बघायचो. मी बरंच म्हणले की अमिताभ बच्चन, जितेंद्र, मिथुन, गोविंदा हे त्या काळात खूप आवडायचे आणि मला आवडायचं की मी स्वतःच बच्चन आहे किंवा आपण मिथुन आहोत असंही वाटायचं. मला आठवतंय की बच्चन सारखे हेअरस्टाईल करायचो आणि मिथुन कट इथून असा इथपर्यंत नाही का असा कट असायचा. ते घरचे म्हणजे काय हे असं काय अवतार घ्यायला आणि बऱ्याचदा तर घरीच कट मारायला तो मिथुन कट मारताना जरा चुकायचं वर झाली वाटतं म्हणजे इतकं वेड होतं. आणि मी चित्रपटानं एक स्वप्न खूप बघायला लावायचं चित्रपट आणि ते व्हिडिओ सेंटरमध्ये आहे तोपर्यंत वाटायचं की आपण आता हिरो जाऊ बाहेर पडले की दोन चार माणसं आपण मारू शकतो. नाही सगळं म्हणजे सगळं हायस्पीडमध्ये सगळं बाहेर जग आपल्यासाठी आपल्या थांबलेलं आहे चाललेलं आहे. पण जसं तुम्ही बाहेर पडलं की व्हिडिओ सेंटरमध्ये एक तर खूप त्या काळी घामाचा इतका खतरनाक दर पासायचा कारण की सगळे असे एवढ्या खोलीत एक पंखा छोटा आणि तरी ते सुखावून जायचं त्याच्यात आणि बाहेर पडले की मग ऊन आणि मग ते अचानक सगळं वाचतं तुमच्या ह्याच्या द्यायचं. आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा ना बच्चन होतो आपण ना मिथुन होतो किंवा त्यातले पात्र आपण नव्हतो. शिवलीतला तुम्ही जय वीरू नव्हता, तुम्ही कोणी तालिया नव्हता, कोणीच नव्हता, तुम्ही आपले साधे होता. आणि परत शोधत गेले की कळलं की आपण तर जबे आहे बिरे आहे आणि आपली गोष्ट कसं आहे पिक्चरमध्ये कोण मांडणार. मला खूप अपेक्षा होती की माझ्यासारखं पात्र एखादं येईल आणि ते बघायचे पण माझ्यासारखी पात्र नेहमी विलनच्या रूपात यायचे आणि ते पण वाईट वाटायचे. आणि मी ती बऱ्याच आठवण सांगितली की हिरोचे नाव खूप छान छान असायचे. माझं नाव नागराज एका फिल्ममध्ये आलं ते विलनचं नाव होतं. सदाशिव अमरावकरांनी तो रोल केला चित्रपटाचं नाव मला आठवत नाही आणि त्याचं नाव नागराज असतं. मला इतकं वाईट वाटत होतं की काय नाव ठेवून ठेवले नाही विलन नागराज आणि झालं म्हटलं आता आपलं एक काम होतं. तर ते खूप असं मनात खूप करायचं. मग ते त्या सगळ्याच व्यवस्थेत मी मला शोधायचे की आपण इथं कुठे आहे. तर मी नेहमी मला कोरसमध्ये एक्स्ट्रामध्ये मागे कुठेतरी किंवा एक असताना एक बुक्की खाल्ली की पडला मी आला असल्या तर आपलं प्रतिबिंब दिसायचं. मला वाटतं की ते चित्रपट माझा अनुभव नव्हता. माझा जो अनुभव आहे तो मी चित्रपटात मांडला पाहिजे कारण की माझ्या हातात हे माध्यम आलं आहे. पिस्तुला शॉपिंग करताना मला इतका उत्साह आला की मी ह्याची माझी गोष्ट सांगणार म्हणून मी पिस्तुला किंवा मग फॅन्ड्री आणि मग सायरन की अमिताभजी सध्या एक भारतातलाच नाही जगातला एक श्रेष्ठ नट तुम्ही निवडला असताना पुन्हा तुम्ही फॅन्ड्री आणि सहजासारखे जे दुसरे कलाकार निवडले ते तुम्हाला कुठं सापडले सर की त्यांचाही सिनेमाशी काही संबंध नव्हता आणि अमिताभजी तयार झाले का त्यांच्यावर काम करायला त्या मुलांच्या बरोबर. हा म्हणजे झुंडचं तुम्ही बोलतो झुंडच्या बद्दल. हा झुंडबद्दल मी बोलतो कारण का लोकांना झुंडची खूप उत्सुकता आहे. झुंडमध्ये सुद्धा तुम्ही त्या मुलांची निवड कशी केली. मला जी पात्र आहेत ना की त्या पात्रांना साजेशी लोक मला वाटते की असायला पाहिजे. आणि दोन गोष्टी आहेत की एखादा ऍक्टर कुणाचीही भूमिका करू शकतो पण कधी कधी काही लोक असतात की तिथे त्यांना स्वतःला रिप्रेझेंट करू शकतात. मला वाटतं करायला पाहिजे दर वेळेस असं एक ती जी काय म्हणतात ती आपण एक असं वर्तुळ आपण ठेवलं की आम्ही म्हणजे ऍक्टर आणि ह्याच्यात नाही का हे बाकी त्यांनी करायचं. मी स्वतः पुण्यात राहणार एका खूप अशा उंची ह्याच्यात शिकणार आणि भूमिका गरीबाची करणार. तर ती कधी कधी मला कधी कधी पडत नाही. कधी कधी करायला काय हरकत आहे ह्यांनी पण करायला काय हरकत आहे आणि वाटा ह्या फोडल्या पाहिजे काही लोकांना तिथं आलं पाहिजे. म्हणून झुंडमध्ये इतर जो झुंड आहे आपण आता टीजरमध्ये जो बघितले आहे की ती जी जनता आहे सगळी तर ती सगळी झोपडपट्टीतली आहे. आणि बच्चन साहेबांना मी सुरुवातीलाच म्हणत होती की त्यात एकच महत्त्वाची भूमिका आहे बच्चन सरांची बाकीची जी कॅरेक्टर आहेत तर ती सर मी अशी अशीच घेणार आहे. आणि मला असं परत तुमच्यासमोर अजून कुणी नामचीन लोक असू नयेत तर सरांना ती आयडिया खूप इंटरेस्टिंग वाटली. आणि तुझं लहानपणापासून सगळ्यांनाच अमिताभ आवडत असतो तुलाही आवडतो तुझ्या नजरेत अमिताभ बच्चन सांग एवढा प्रवास. हा तुझे अनुभव पहिल्यांदा तू जेव्हा त्यांना नॅरेशन द्यायला गेला होतास पासून ते शूटिंगचा शेवटचा दिवस म्हणजे मला खूप एक बर्डन होतं की नाही का आपण
मी मगाशी म्हणाल सर आरजी परशाच्या बेपिऱ्या ह्यांच्यावर कामं केले की ज्यांचा असा आपला नाही का प्रोटोकॉल अमुक आम्ही कोणीच पाळत नाही. मी स्वतः पण असं काय हे करत नाही शूट करताना आम्ही सगळेच सगळं काम करतो. आणि अमिताभ बच्चन बरोबर काम करतात तेव्हा ते खूप गणित बदलतं आणि मला खूप भीती वाटायची की बच्चन नाराज झाले तर आपला जो येडा कारभार आहे सगळा त्याच्यात हे जर बघून तिथे नाराज झाले कारण की माझे माझा हक्क की माझी टीम पाहिजे कोणी बाकीचे लोक घ्यायची नाहीत आणि जी पहिल्यापासून आपल्यावर काम करतात ती लोक त्याच्यात आले तर आम्ही खूप तयारी केली की नीट बोलायची बरं का बच्चन सर आहेत राडा करायचं नाही मोठ्याने ओरडायचं नाही असं सगळ्यांना मी सांगत होती की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे.